आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड येथील जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर, वासुदोद्दीन ओवेसी यांनी प्रधानमंत्री मोदी वारएसएसवर घणाघात केला आहे. आज नांदेड येथील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर, वासुदोद्दीन ओवेसी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप, वारएसएसवर घणाघाती टीका केली. या सभेला उद्देशून बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की हे सरकार हे मनुवादी वारएसएसचे सरकार असून त्यांना या देशातील संविधान संपवून मनुवादी संविधान लागू करण्याचे कारस्थान सरकार करत आहे. तसेच आरएसएसचे मोहन भागवत म्हणतात की आपल्या देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणायचा आहे, तर दुसरीकडे ते भिडे म्हणतात की तुकाराम महाराजांपेक्षा मनू श्रेष्ठ. मी म्हणतो की सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे काय व हा मनू कोण? तर या भाजप सरकार व आरएसएसची खेळी आहेत की दलित बहुजन ओबीसी यांचा उपयोग फक्त मते मिळवण्यासाठी व निवडणुकांसाठी करायचा आणि यांना सत्तेपासून दूर ठेवायचं. AK-47 ची गरज काही आहे? यावर्षी विजयादशमीला पोलिसाला त्यांनी लिहून दिलं की आम्ही शस्त्राची पूजा करणार नाही, आम्ही फक्त असताना सुरी ठेवू, हत्यार काही ठेवू. पोलिसाला म्हटलं लिहून देतात ते ताबडतोब ताब्यात मधीला. पोलीस हुशार होता, म्हटलं साहेब तुम्ही वकिला, तुमचा होय मी वकिला आहे. एव्हिडन्स म्हटलं साहेब नादान आहे. म्हटलं मग नादानाच्या हातामध्ये AK-47 असता का म्हणे किंवा सुरू सुद्धा असता का म्हणे? पहिल्यांदा घेतला का हे संविधानाच्या संतांच्या विचारसरणी? आपल्याला माहित असेल की आरएसएसचे असणारे सगळे साधवान संत आरएसएस ने मध्ये विचारलं होतं तुम्ही असताना भिडे म्हणतो की तुकाराम महाराजांपेक्षा मधू हा श्रेष्ठ, तुकाराम महाराजांपेक्षा मधू हा श्रेष्ठ होता. येणारी नवीन विचारसरणी ही पेशवाईची विचारसरणी आपण एक लक्षात. येणारी नवीन विचारसरणी, येणारा आरएसएसचं नवीन संविधान हे पेशवाईचं असणारं संविधान आहे. आणि या पेशवाईच्या संविधानामध्ये ज्या राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला, मग तो मताचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, बंधुभावाचा अधिकार असेल. वंचित बहुजन आघाडीला या सभेला उद्देशून असदुद्दीन ओवेसी म्हणाले की अशोकराव तुम्हाला एमआयएमला सोडून प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचंय, तर मी म्हणतो की आमचे मोठे बंधू प्रकाशजी आंबेडकर यांना तुम्ही महाराष्ट्रात योग्य जागा द्या आणि मानाचं स्थान द्या. हा ओवेसी तुमचा रस्त्यात केव्हाच येणार नाही. तर सध्याचे सरकार हे मुस्लिम, दलित व बहुजन विरोधी असून या देशातील आरक्षण हे फक्त नावालाच ठेवलंय, म्हणून त्यांनी देशातील मोठमोठ्या विद्यापीठात हजारो जागा सवर्ण लोकांना आहेत, तर SC ST ओबीसीसाठी फक्त 5-10% जागा आहेत. या सभेस प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी, औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, MIMचे जिल्हाध्यक्ष उलफ लाला, भारिपचे प्रदेश अध्यक्ष अमित भुईनळ, लोकसभेचे भारिपचे उमेदवार यशपाल भिंगे व नांदेड हिंगोली जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येत महिला व पुरुषांनी हजेरी लावली होती. दस की रात तू अगर मैं बोलूं, एक दिन पहले तेलंगाना के काउंटिंग से पहले तुम्हारे पार्टी के तुम्हारे से बड़े बड़े लीडर क्या बोल रहे थे? ओवैसी मदद करोगे क्या? आज आप उनको कम्युनल बोल रहे, आप बोलते हैं कि नहीं प्रकाश अंबेडकर साहब से बातचीत हो सकती है, MIM से नहीं हो सकती. तो सुनो राहुल गांधी, सुनो अशोकराव चव्हाण, मैं पूरे इखलास के साथ और पूरी जिम्मेदारी के साथ और पूरे सीरियसनेस के साथ कांग्रेस पार्टी से शरद पवार से भी कह रहा हूं कि अगर आप कह रहे हैं कि MIM पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं
कि आप मेरे बड़े भाई जनाब बाबा साहिब अम्बेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीख दे दो। मेरे को एक सीख भी नहीं चाहिए, मुझे एक सीख भी नहीं चाहिए। मैं से कांग्रेस शायद तो 90 सीट पर लड़ी, और मेरे प्यारे ये मेरे ख्याल से कुछ 18 जीते। समझ में नहीं आया उनको भी। तीन मोदी आई, मोदी आके बोले हाँ कि अब तेरे भाइयों बहनों में नहीं आने वाले हैं। तेलंगाना की आवाम ने कहा कि तूने हमको धोखा दिया, नौकरी देने का वादा किया था, 15 लाख देने का वादा किया, ना तू नौकरी दिया, ना तू 15 लाख दिया, ना किसानों का किया, तूने क्या किया? तो सिर्फ कहा भाइयों बहनों, भाइयों बहनों, भाइयों। लोगों ने कहा बस, अब बस कर दिया, अब मत बोल, मत बोल, मत बोल, अब तू जा, 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 जा। 40 सेंट्रल यूनिवर्सिटीज है, 40, और उसमें कितने ओबीसी के पोस्ट है? 27% रिजर्वेशन। कितने ओबीसी के पोस्ट है तो मालूम हुआ? सिर्फ 14%। जो ओबीसी लीडर कांग्रेस में है, असिस्टेंट प्रोफेसर ओबीसी के 14%, 1125 प्रोफेसर है, कितने शेड्यूल कास्ट है? खाली 39, 39 है। आप बोलो इंसाफ है? शेड्यूल ट्राइब खाली 8 है, 1125 प्रोफेसर है 40 सेंट्रल यूनिवर्सिटी में, और हिंदुस्तान के वजीर आजम बोल रहे मैं करूंगा इंसाफ, सबका साथ सबका विकास है, तेरा सबका साथ सबका विकास। 4.96 शेड्यूल ट्राइब 1.3, क्या सबका साथ सबका विकास है मोदी? असिस्टेंट प्रोफेसर 7740, कितने एससी है? 12%। कितने एसटी है? 5%। ओबीसी कितने? 14%। और आप 10% दे रहे हो उन लोगों को जिनके ऊपर कभी ऑपरेशन नहीं हुआ, जिनके ऊपर कभी जुल्म नहीं हुआ। हिंदुस्तान के वजीर आजम, नॉन टीचिंग स्टाफ कितने पूरे 40 सेंट्रल यूनिवर्सिटीज में? एससी समाज के 1%, एसटी समाज के 4%, ओबीसी 3%। जब आ रहा था तो थाने में सूरज ट्रीटमेंट प्लांट में 4 दलित बच्चे सूरज साफ कर रहे थे, गैस उनके मुंह में गई, मर गए। बताओ ये आप करते, हम करते, कौन करता? ये आपकी गंदगी हम साफ करते हैं, और आप 10%। बताइए आप कौन सा इंसाफ है? हम मुंह छोड़े तो मारते हैं आपके इलाके से। सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।